आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीच्या सपाटा लावलेल्या आहेत. आज जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भातील अकोल्यामध्ये भाजपची महत्त्वाची कार्यकारिणीची आज बैठक होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अकोल्याच्या पीकेव्हीमधील सभागृहामध्ये जो आहे तो हा संपूर्ण कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. साधारणतः 12 वाजता जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला कशाप्रकारे समोरं जायचं याचं मार्गदर्शन जे आहे ते कार्यकर्त्यांना केलं जाणार आहे. अकोला जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये मूर्तिजापूर विधानसभा असेल, अकोला पूर्व विधानसभा, अकोला पश्चिम विधानसभा असेल, बाळापूर विधानसभा आणि अकोट विधानसभा मतदारसंघ आहे. आणि या 5 पैकी 4 विधानसभा मतदारसंघावर भाजपचे आमदार जे आहे ते 2014 निवडणुकीत आणि 2019 निवडणुकीमध्ये जे आहे ते निवडून गेलेले आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्ता आपण पाहिलं तर 5च्या 5ही जागा भाजप ताब्यात ठेवणार का हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण 4 ठिकाणी या ठिकाणी भाजपचे आमदार निवडून गेलेले आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन या संपूर्ण बैठकीमध्ये केलं जाणार आहे. राज्य सरकारच्या ज्या काही योजना असेल, केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या याचं मार्गदर्शन या बैठकीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सह महायुतीला जो आहे तो राज्यात मोठ्या प्रमाणावर जो आहे तो फटका बसलेला आहे, परंतु अकोल्याची जागा मात्र भाजपला राखता आलेली आहे. आणि त्यामुळं अकोला जिल्हा नेहमीच भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा राहिलेला आहे. 5 पैकी 4 जागांवर या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपांनी जे आहेत ते आपले उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा अकोला जिल्हा आहे. मागील महिन्यात जर आपण बोलतो याच अकोल्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते आणि त्यांनी पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतलेली होती. आज जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी बैठकीला येणार आहेत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. याच हॉलमध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जिल्ह्याभरातनं कार्यकर्ते जे आहेत ते आज अकोल्यामध्ये दाखल होणार आहेत. आणि ठिकठिकाणी जर अकोला शहरामध्ये जर आपण पाहिलं तर स्वागताचे बॅनर जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचे लागलेले आहेत. या 2 प्रमुख नेत्यांसह जर आपण पाहिलं तर प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे असतील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या बैठकीला हजेरी लावणार आहेत. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमा, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.